तन मनाचा मंदिरिया जागवूया चेतना अर्थ नमस्कार। सर्वप्रथम मी माझी मैत्रीण जयू पिंगे हिचे आभार मानतो, कारण तिने मला प्रोत्साहन दिलं की हा व्हिडिओ तयार करायचा। या सर्व गोष्टी मी एकटा करू शकत नव्हतो, किंवा मी केलंय हे मला दाखवायचं नाही आहे, तो उद्देशच नाही आहे। नमस्कार पुन्हा एकदा। सामान्यातील असामान्य। आदित्यनगर सोसायटीमध्ये माझा हा मित्र अध्यक्ष आहे। सोसायटीचा नेता आणि त्याच्याबरोबर सोसायटीचे सर्व सभासद जेव्हा मिळून काम करतात तेव्हा काय चमत्कार होतो ते तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या असं चित्र आहे की सोसायटीचे चार मेंबरसुद्धा एकत्र येऊ शकत नाही, तर या परिस्थितीमध्ये या लोकांनी काय काम केलं आहे याला चमत्कारच म्हणायला पाहिजे। पण खरं सांगू, यांनी सोसायटीचा सभासदांचा फायदा होतोच आणि पर्यायाने समाज समृद्ध होतो। साधारण 1.5 वर्षापूर्वी आमच्या आदित्यनगर सोसायटीचं चेअरमनशिप घेतली आणि तेव्हापासून सोसायटीचं जे उत्पन्न आहे त्याचा जो खर्च आहे याच्यावर बारीक लक्ष ठेवून होतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोसायटीला जे रेग्युलर येणारे खर्च आहेत त्यात पाणी, इलेक्ट्रिसिटी, कचरा निर्मूलन यांचा सगळ्यात मोठा सहभाग असतो। तेव्हा पहिल्यांदा मी सुरुवात केली की लाईट आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल सगळ्यात कमीत कमी कसं येऊ शकेल। सर्वप्रथम सगळे कोटेशन्स मागवले, सोलर सिस्टम जी टेरेसवर आम्ही इन्स्टॉल करणार होतो त्या सोलर सिस्टीममध्ये आपल्याला काय करता येईल, किती खर्च येईल, सगळा स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं की साधारण 4-1 वर्षात जो आपण खर्च करतो तो संपूर्ण नील होऊ शकतो। उदाहरणार्थ ज्या खालच्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यातनं पाणी पंप करून ओव्हरहेड टँक्सला घेऊन जाणं, किंवा जे प्रत्येक विंगमध्ये कॉमन लाईट्स असतात किंवा गार्डनमधल्या लाईट्स असतात त्या सगळ्यांचं सर्वसाधारण खर्च आम्हाला 16,000 रुपये बिल येत होतं। आम्ही हा सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा जो प्रोजेक्ट घेतला तो आता जवळजवळ 2.5 वर्ष झालं कंटिन्युअस व्यवस्थित चालू आहे आणि आत्ता आज मी तिला आम्हाला बिल MSEB 0 येत आहे। इनफॅक्ट आमचे युनिट्स MSEB जमा राहतात एवढी आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो। दुसरा प्रश्न होता पाण्याचा। कित्येक वेळा पाणी हे कॉर्पोरेशनकडनं कमी दाबाने यायचं आणि मग टँकर्स आणायला लागायचे, त्या टँकर्सला खूप खर्च यायचा आणि वेळेवर येत नव्हते। मग या संदर्भात आम्ही असा विचार केला की जी अंडरग्राउंड टाकी आहे सोसायटीची जे आपण प्रत्येक विंगमधनं पाणी वरती चढवतो त्याच्याऐवजी ओव्हरहेड टँक्स ज्या आहेत त्या इंटरकनेक्ट करायच्या, एक मोटर चालू केली की टाक्या आपोआप सगळ्या इंटरकनेक्टेड असल्यामुळं भरल्या जातील। नंतर असं लक्षात आलं की जो वॉचमन असतो आपला किंवा जो माणूस आहे की ही सगळी यंत्रणा राबतो, कित्येक वेळा काय व्हायचं की वरच्या टाक्या ओव्हरफ्लो व्हायच्या आणि मग त्याला हुडकायचं, अरे बाबा पाणी बंद कर, खूप ओव्हरफ्लो होत आहे, पाणी वेस्ट जायचं। मग याला विचार केला आम्ही की ॲटोमॅटिक पंपिंगचं जे युनिट आहे ते बसवायचं, ते बसवल्यानंतर ओव्हरफ्लोईंग थांबलं। आमच्या सोसायटीला बिल्डरनी एक बोर दिलेलं होतं पण ते ड्राय राहत होतं, जर कधी चुकून कॅनॉलला पाणी वगैरे असलं तर थोडंफार सिपेज होऊन बोरिंग साधारण 15-20 मिनटं वगैरे चालायचं, पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता। मग असा विचार केला की का नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं या संदर्भात,
रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पूर्ण स्टडी केला, 5-6 एजन्सीजची कंटिन्युअस डिस्कस केलं आणि सगळ्यात सोप्यात सोपी पद्धत आम्ही त्याच्यात कमीत कमी खर्चात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट घेतला. त्यामध्ये टेरेसवरचे जे पाणी पडतं पावसाचं ते पाईपद्वारा कनेक्ट करून बोरिंगमध्ये डायरेक्ट सोडायचं. त्याला 3-4 प्रकार आहेत, पण त्या संदर्भात जर का कुणाला डिटेल्स पाहिजे असतील काही नाही तर मी त्याला तुम्हाला कन्सल्टिंग देऊ शकतो की बाबा काय कसं करता येतं ते. हा प्रोजेक्ट आम्ही एवढा सक्सेसफुल अंमलात आणला की आमचं सर्व पाणी जे वाया जात होतं सोसायटीतलं ते पाणी आम्ही डायरेक्ट बोरिंगमध्ये टाकल्यामुळं पाण्याचा खालचा स्तर वाढला आणि आज मी तिला बोरिंग आम्हाला कंटिन्युअस वापरता येतं. हा दुसरा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर तिसरा प्रोजेक्ट आम्ही विचार केला की ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी आपण बघतो की ओल्या कचऱ्याचा किती त्रास होतो, कॉर्पोरेशनला तो कलेक्ट करणं, ते डम्पिंग करणं आणि पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि स्वयं आम्ही असं ठरवलं की आपल्या सोसायटीचा ओला कचरा आपण आपला जिरवायचा, तो प्रकल्प घ्यायचा आणि त्यानंतर ते जे खत तयार होईल वगैरे सगळं ते सोसायटीच्या कॉमन गार्डनसाठी वापरायला येईल. त्याप्रमाणे आम्ही वर्मी कल्चरचा प्रोजेक्ट घेतला. संपूर्ण प्रोजेक्ट जवळजवळ झालं आता 8 महिने झालं की आमचा सक्सेसफुल चालू आहे. जे प्रत्येक फ्लॅटला कॉर्पोरेशन बिलामध्ये 10% मिळू शकतात आणि ते आम्ही मिळवले. त्याला सोसायटीचे पूर्ण ऑडिटिंग तर आम्ही करतच होतो, कंटिन्युअस आम्हाला A+ मिळत होता, पण समहाव रिटर्न्स फाईल करत नव्हतो. ते रिटर्न्स फाईल करायला चालू झाल्यापासून जो बँक TDS कट करत होता तो आमचा आम्हाला TDS मिळायला लागला. ते जे रिफंड्स मिळाल्यामुळं त्याचा एक ॲडव्हान्टेज झाला. नंतर गार्डन डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट घेतला. त्या गार्डनमध्ये गार्डनचे सगळे जे मोठमोठे झाडं वाढलेली होती किंवा जंगलसारखं जे काय वाढलेलं होतं त्याचं ट्रिमिंग करून आणि त्या कंपाऊंड वॉल्सला पेंटिंग करून वगैरे सगळं घेतलं. ओल्या कचऱ्याचा जो प्रकल्प घेतला त्या प्रकल्पावर आम्ही वारली पेंटिंग केलं, त्यामुळं तो प्रकल्प ओल्या कचऱ्याचा आहे असं वाटतसुद्धा नाही आहे. असं करता करता असं लक्षात आलं की सोसायटीतले जे प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहेत जे आपल्या आपल्या फील्डमध्ये तरबेज आहेत किंवा त्यांचं नॉलेज डीप आहे त्यांचा आपण सोसायटीसाठी उपयोग करून घ्यायचा आणि मॅक्झिमम मेंबर्सचा सहभाग करून घ्यायचा. त्या अनुषंगाने आम्ही एक जेंट्स टी क्लब म्हणून क्लब फॉर्म केला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी तिथं भेटायचं आणि प्रत्येकाचे सल्ले किंवा काही जे त्यांची स्पेशालिटी असेल त्यांचा सहभाग कसा वाढवायला येईल या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केला आणि इनफॉर्मल गप्पांमधनं वगैरे असं लक्षात आलं की सोसायटीचे जे मेंबर्स आहेत त्यांना दरवेळेस काहीतरी नवीन नवीन लेक्चर्स देऊन प्रबोधन करायचं. पहिलं प्रबोधन आम्ही घेतलं LIC संदर्भात. LIC आणि मेडिक्लेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही LIC टॉप अधिकारी आणून त्यांचं लेक्चर घेतलं, मेडिक्लेमचं महत्त्व पटवून दिलं. दुसरं लेक्चर आम्ही घेतलं महिलांसाठी की जे गॅस सेफ्टी. हे झाल्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीज घेतल्या आम्ही सोसायटीमध्ये की ज्या आपल्या घरातल्या चांगल्या कंडिशनमधल्या वस्तू असतात त्या एका संस्थेला आपण गोळा करून सोसायटी स्वयं त्या संस्थेला बोलून त्या सगळ्या वस्तू त्यांच्या ताब्यात देऊन त्या उपयोगात आणाव्यात. परत असं लक्षात आलं की सोसायटीमध्ये खूपशा सायकली 2-व्हीलर्स आणि 4-व्हीलर्स असल्यामुळे सायकली तशाच पडून होत्या. मग सोसायटीने त्या सगळ्या सायकल्स गोळ्या केल्या, त्यांच्या दुरुस्त करून त्यासुद्धा आम्ही डोनेट केल्या की ज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल अशा गरजू विद्यार्थ्यांना त्या सायकली दिल्या. असे अनेक प्रकल्प घेतले आम्ही.
आणि थोडक्यात असं आहे की जेवढं मॅक्झिमम आपण इन्वॉल्व करून घेऊ मेंबर्सला तेवढं त्याचा ॲडव्हान्टेज होतो. सी सी टी व्ही कॅमेरे व्यवस्थित चांगल्या प्रतीचे बसवलेले आहेत. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची म्हणजे प्रत्येक सोसायटीनी कन्व्हेन्स डीड करणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून जी मूळची जमीन आहे ती सोसायटीच्या नावाने होऊ शकते, होती म्हणजे, आणि पुढे पाठीमागं सोसायटीला रिडेव्हलपमेंट किंवा कुठलेही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर कन्व्हेन्स डीड खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरू शकतं. थोडे पुढचे प्रयोग म्हणण्यापेक्षा थोडे पुढचे प्लॅन्स असे आहेत की सोसायटीसाठी ओपन एअर एक्सरसाइज इक्विपमेंट्स बसवायचा विचार आहे, जेणेकरून मेंबर्सला एक्सरसाइजच्या दृष्टीने कुठेही जिममध्ये वगैरे न जाता तिथं सगळे मेंबर्स येऊन एक्सरसाइज करू शकते. दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम असा घेतो आहे, सगळे मिळून घेतो आहे अर्थात, की हडपसर गाडीतळ एरियामध्ये ज्या काही सोसायटीज आहेत जवळपासच्या, त्यातल्या प्रत्येक सोसायटीचा चेअरमन सेक्रेटरी यांनी एकत्र यायचं आणि अख्ख्या गाडीतळ एरियामध्ये सोसायटीच्या दृष्टीने काय काय कामं आपल्याला घेता येतील किंवा प्रत्येक सोसायटीची काय अडचणी आहेत त्याच्यावरती सोल्युशन काय काढू शकतो आपण ह्याचं डिस्कशन होऊ शकेल. माझ्याबरोबर माझ्या सोसायटीचे जे सेक्रेटरी आहेत मिस्टर एस व्ही बारावकर आणि सगळे कमिटी मेंबर्स जे ॲक्टिव आहेत आणि समजुतीने सगळे एकजूटपणे कामं करतात यांच्या सहकार्यामुळं मी हे सगळं करू शकलो. एवढंच मला करायचं होतं. धन्यवाद.